जयंती स्पेशल गाजराचे मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे 4-5, विलायची पावडर घेतलेली आहे, मनुके घेतलेले आहेत 4-5, मी ड्रायफ्रूट घेतलेले, साखर घेतली 1 वाटी आणि मिल्क मेड घेतलेलं आहे. तर चला आपण बनवूया. पहिलं गाजर किसून घेऊया आपण. हे आपण एक गाजर किसून घेत आहोत. तर आपलं हे गाजर किसून झालेलं आहे. तर आपण आता तर त्याच्यामध्ये आपण आता गाजर घालणार आहोत. पाणी सुकवत पर्यंत हे मिश्रण घालून घ्यायचं आपल्याला गाजराचं असलेलं. मिक्स करत राहायचं एक सारखं. आपण त्याच्यामध्ये तूप ऍड करणार आहोत. आपण त्यात ड्रायफ्रूट घालणार आहोत, मनुके घालणार आहोत आणि साखर घालणार आहोत. परत मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे. आपण यात ना आपण हे मिक्स केलेलं आहे. तर आपण त्यात ना मिल्क मेड घालणार आहोत. दोन चमचे ऍड केलेलं आहे मिल्क मेड. आपण त्याला परत मिक्स करून घेत आहोत. हे जर पाणी सुकस पण त्याला आपण मिक्स करून घेत राहणार आहे. त्याला पाणी सुटलेलं आहे. आपण त्यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत. आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया याला आणि 5-10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवूया. तर आपलं हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी 10-15 मिनिटं ठेवून देऊया. आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. तर आपण हे मोदकच्या साच्यामध्ये आपण हे मिश्रण घालणार आहोत. पाहू शकता तर आपलं हे मिश्रण आपण भरून घेतलं आहे. तर बघूया आपण हे भाग तर मस्त असे गुलाबजाम दे मोदक झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. तर आपले हे मोदक झालेले आहेत. तर आपण त्याच्यावर ड्रायफ्रूट काजूचं आपण हे करून घेतलेलं आहे, बारीक कापून घेतलेले तुकडे आहेत. आपण त्यावर घालणार आहोत मस्तपैकी सजवायला असं छान. गणपती बाप्पांना खूप आवडेल छान मोदक झालेले आहेत. तर हे आपले गाजराचे मोदक झालेले आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्रायबर करा आणि कमेंट करा.
गणपति बाप्पा मौर्या, मंगल मूर्ति मौर्या, धन्यवाद।